नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्डप्रेसबद्दल बेसिक माहिती। वर्डप्रेस काय आहे? वर्डप्रेस हे एक असे वेब सॉफ्टवेअर आहे ज्याच्या सहाय्याने आपण आपला ब्लॉग किंवा वेबसाईट बनवू शकतो। वर्डप्रेस संबंधी बेसिक माहिती घेऊया। 2003 वर्डप्रेसची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आतापर्यंत 74 मिलियन्स इतक्या वेबसाईट आतापर्यंत वर्डप्रेस या प्लॅटफॉर्मवर बनलेल्या आहेत। वर्डप्रेस ही जगातील सर्वाधिक पॉप्युलर ब्लॉगिंग सिस्टम आहे, परंतु तेवढ्यापुरताच वर्डप्रेस मर्यादित नसून वर्डप्रेस एक पूर्णपणे पॉवरफुल कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम आहे। वर्डप्रेस ही ओपन सोर्स आहे, त्यामुळेच ती कम्प्लिटली फ्री आहे। डाउनलोड करण्यासाठी आपल्याला फक्त होस्टिंगचे पैसे द्यावे लागतात, वर्डप्रेस सॉफ्टवेअरचे आपल्याला बिलकुल पैसे द्यावे लागत नाही आणि कॉन्स्टंटली इम्प्रूव्हिंग आहे, कारण हे ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे। जगभरातील सर्व स्पेशलिस्ट तंत्रज्ञ यावर काम करत असतात आणि वर्डप्रेस नेहमी इम्प्रूव्ह होत जाईल याकडे त्यांचं लक्ष असतं। वर्डप्रेससाठी हजारो प्लगिन्स, विजेट्स आणि थीम्स उपलब्ध आहेत, त्यामुळे रिसोर्सेसची कमी नाही आहे। वर्डप्रेस आपण एकदा वापरायला सुरू केल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईलच। वर्डप्रेस सगळ्यात युजर फ्रेंडली CMS आहे आणि त्यामुळेच ती एवढी पॉप्युलर होऊ शकली। त्यासाठी आपल्याला कुठल्याही वेब डिझायनर्सची आवश्यकता नसते। वर्डप्रेसमध्ये इन्स्टॉल करणे, साईट मेंटेन करणे, अपडेट करणे, डिझाईन चेंज करणे म्हणजेच टेम्पलेट चेंज करणे, या सर्व गोष्टी आपण नॉन टेक्निकल माणूस देखील करू शकतो। आपल्याला वेब डिझायनर्सची आवश्यकता नसते। इझिली मॅनेज अँड अपडेट युअर ओन कंटेंट, जे जनरली आपल्याला वेबसाईट आपण जेव्हा वेब डिझायनरकडून बनवून घेतो त्यानंतर त्यामध्ये छोटासा जरी चेंज करायचा असला तरी आपल्याला वेब डिझायनरला सांगावं लागतं, परंतु जर तुम्ही वर्डप्रेस वापरत असाल तर तुम्ही स्वतःच ते करू शकता। अतिशय सोपं आहे ते। त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कॉम्प्लिकेटेड प्रोग्रामिंग, HTML, CSS, JavaScript असे यापैकी कुठलंही काहीही कोड आलं नाही किंवा तुम्ही आतापर्यंत कुठलीही प्रोग्रामिंग कधी केलेली नसेल तरी देखील चालेल, तुम्हाला वर्डप्रेस येईलच। सो वर्डप्रेस फ्लेक्झिबल आहे, त्याच्यामध्ये न्यू फीचर्स ऍड करणं अतिशय सोपं आहे। प्लगिन्स ऍड करणं, फीचर्स ऍड करणं, जस्ट काही क्लिक्स वापरून आपण नवीन नवीन फीचर्स इन्स्टॉल करू शकतो। हजारो प्लगिन्स आणि थीम्स वर्डप्रेससाठी उपलब्ध आहेत हे मी आधीच सांगितलं आहे। आणि वर्डप्रेसचा लुक चेंज करणं हे चुटकीसरशी साध्य होतं, केवळ 2 मिनिटातच आपण थीम्स वगैरे चेंज करून आपल्या पूर्ण वेबसाईटचा कायापालट करू शकतो। वर्डप्रेसचा आणखीन एक मुख्य फायदा हा आहे की वर्डप्रेस SEO फ्रेंडली आहे, म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी वर्डप्रेस साईट जगातील सगळ्यात बेस्ट आहेत, कारण W3C स्टँडर्ड कम्प्लायंट, ज्याप्रमाणे आपल्याकडे इलेक्ट्रिक वस्तूंसाठी ISI स्टँडर्ड असतं त्याचप्रमाणे वेब टेक्नॉलॉजीसाठी W3C स्टँडर्ड असतं। सर्च फ्रेंडली URL स्ट्रक्चर हे खूप महत्वाचं असतं, आपण पुढे बघूया जेव्हा आपण SEO बद्दल माहिती घेऊया। त्यानंतर क्लीन आणि सर्च फ्रेंडली कोड असतो। वर्डप्रेसचा कोड जो असतो, बॅकएंड कोड, तो खूप लोक जगातील सगळ्यात एक्सपर्ट जे असतात वेब टेक्नॉलॉजीमध्ये ते लोक वर्डप्रेसचा कोड लिहत असतात आणि त्यामुळे तो सगळ्यात बेस्ट आणि क्लीन राहील याची ते दक्षता घेत असतात। तर मित्रांनो, असं हे वर्डप्रेस, जे शिकण्यासाठी आपल्याला HTML शिकण्याची आवश्यकता नाही किंवा इतर कुठलीही प्रोग्रामिंग येण्याची आवश्यकता नाही, अतिशय सोपं आहे, कोणीही शिकू शकतो। ज्यांना वर्ड डॉक्युमेंट लिहिता येतं, अगदी बेसिक टायपिंग करता येते, ते लोक देखील वर्डप्रेस शिकू शकतात। अत्यंत फ्लेक्झिबल आहे वर्डप्रेस आणि एक्सटेंडेबल आहे, म्हणजेच वर्डप्रेसमध्ये प्लगिन्स वगैरे ऍड करून आपण वर्डप्रेसच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारची वेबसाईट बनवू शकतो। अक्षरशः हजारो विविध प्रकारच्या वेबसाईट्स आपण वर्डप्रेसमधून बनवू शकतो। तर असं हे वर्डप्रेस शिकायला तुम्हाला मजा येईल आणि शिकवायला मला देखील मजा येईल, तर आपण ते पुढे पाहूयाच। धन्यवाद। मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।